जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेमार्फत आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूलभूत अधिकार निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. आदिवासींच्या प्रलंबित विविध 16 मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर मुलांच्या पुढे वडिलांप्रमाणेच आईचंही नाव लागावं आणि आईलाही समान सन्मान मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आज महिला जागतिक दिनानिमित्त श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आईचा सन्मान व्हावा याच्याकरता प्रत्येक शासकीय पेपरवर मुलाच्या नावाच्या समोर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने एका सरळ रेषेमध्ये आलं पाहिजे. आज शाळेच्या दाखल्यामध्ये आईचं नाव खाली जातं तर ते तसं न करता एका सरळ रेषेमध्ये ही नावं यावीत. आईचा सन्मान या दिनानिमित्त किंवा या दिवसापासून करावा ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही इथे आज आलेलो आहोत. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या 75 नंतर ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत लोकांना मिळालेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, प्रामुख्याने या जिल्ह्यातल्या वन जमिनीचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न आहेत. ते प्रश्न अजूनपर्यंत मार्गी लागलेले नाही. ते आजच्या दिवसापासून सरकारने तात्काळ लोकांच्या ज्या हक्काचे प्रश्न आहेत ते सोडवावेत. अन्यथा आजच्या दिवसापासून श्रमजीवी संघटना सलग 15 ऑगस्ट पर्यंत आंदोलन करेल अशा पद्धतीचा इशारा देण्याकरता आज आम्ही इथे आलेलो आहोत. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.